24 मराठी आपल्या हक्काचं टुडे न्यूज 24। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्व हवेली तालुक्यातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हवेली तालुका उपाध्यक्ष श्रीकांतदादा पाटोळे यांच्या मार्गदर्शनानुसार केसनन तालुका हवेली येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या जोगेश्वरी विद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हवेली तालुका अध्यक्ष शोभा हरगुडे, सुरेखा भोरडे, सीता जाधव, विपुल गायकवाड, अक्षय गायकवाड, अतीन गायकवाड, अजित जाधव, जयदीप गायकवाड, महेश झाडके, ऋषिकेश चव्हाण इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हवेली तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर, ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24, पुणे। आज 22 जुलै माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी विद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत। याचं औचित्य साधून आज एक संदेश देऊ इच्छितो आम्ही अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त, की करोना काळामध्ये जे वृक्षामधनं जो ऑक्सिजन मिळतो तो करोनामध्ये चांगला पद्धतीचा ऑक्सिजन सर्वांना मिळावा त्या दृष्टिकोनातनं आज आम्ही वाढदिवस करत आहोत। अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र श्रीकांत पाटोळे, त्याचप्रमाणे शोभा काके हरगुडे आणि आमचं सगळे राष्ट्रवादी केसनंद आणि वाडेगाव शाखा यांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलाय, आणि तसं सांगायचं म्हणलं तर 2000 साली इथं ही शाळा स्थापन झाली। गावातनं जेव्हा इकडे स्थलांतर झालं तेव्हा आम्ही 8वीला इकडे आलो। हे वृक्षारोपण आणि हे म्हणजे सगळे शाळा जी सजावट केली त्याच्यात आमचे कुठंतरी पूर्ण फुलाची पाकळी आमचा सहभाग होता। अरण्य सर असतील, आंधळे सर असतील, वाकचौरे सर, वीर सर, पोद्दार सर, म्हणजे सर्व जो आपला स्टाफ होता त्यांनी इथं चांगल्या प्रमाणे काम केलं। आता मॅडमचं, मुख्याध्यापक मॅडमचं खूप मोठं योगदान आहे। जाधव सर असतील, इतर स्टाफ असेल, जरी भविष्यात कधी काय अडचण आली तरी सांगा, माझी विद्यार्थी यांना त्यांनी आम्ही 100% प्रयत्न करू। त्याचप्रमाणे आमचा जो पूर्ण मित्र परिवार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या टुडे न्यूज 24 मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।